अध्यात्म काय काय करू शकतं ठाऊक आहे तुम्हाला? अहो, काय काय करू शकत नाही विचारा. अध्यात्म एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपले विचार पोचू शकतं. अध्यात्म एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्यक्तीला पोचवू शकतं. एवढंच नव्हे तर अध्यात्म काळसुद्धा थांबवू शकतं. पण अध्यात्माची ही माहिती या शेजारच्या महाराजांना दिसत नाही, कारण त्यांनी काळ थांबवला आहे की नाही ठाऊक नाही, पण काळ पाहण्यासाठी हातात घड्याळ बांधलेलं आहे. त्यांनी विचार इकडून तिकडं पोचवलेत का नाही ठाऊक नाही, पण त्यांच्या खिशात इकडून तिकडं माहिती सांगण्यासाठी मोबाईल आहे. आणि ते बसलेत एसटीत, म्हणजे एखादी व्यक्तीसुद्धा अध्यात्मानं इकडून तिकडं जाऊ शकते याच्यावर त्यांचा विश्वास नाही, म्हणून ते एसटीचा वापर करतायत. म्हणजेच अध्यात्म जिथं संपतं किंवा अध्यात्म जिथं हात टेकतं तिथं विज्ञान सुरू होतं. विज्ञानाच्या साह्यानंच या गोष्टी करता येतात. विज्ञानाचा वापर करूनच घड्याळ तयार झालं, विज्ञानाचा वापर करूनच मोबाईल तयार झाला, विज्ञानाचा वापर करून एसटी तयार झाली. म्हणून विज्ञान हेच अधिक श्रेष्ठ आहे लक्षात.